नमस्कार मित्रांनो, मी महेश सनगरे, तुमचं माझ्या मराठी चॅनल या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आहे. 50,000 अनुदान आलेलं आहे, आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. नवीन GR 16 सप्टेंबर 2022 ला आलेला आहे. तुमच्या याद्या पाहायच्या असतील तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन याद्या तुम्ही पाहू शकता. तुमचं नाव आलं असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 50,000 रुपये जमा होणार आहेत. या संदर्भातला नक्की GR काय आहे ते आपण पाहूया. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राज्यस्तर कार्यक्रम योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 16 सप्टेंबर 2022 ला हा GR आलेला आहे. त्या संदर्भात ही माहिती दिलेली आहे. इथं खाली प्रस्तावना आहे. सन 2022 अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022 ते 2023 या वित्तीय वर्षात अंतसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा केलेली आहे. त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 लाभ देण्याबाबत दिनांक 27/7/2022 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला आहे. त्यानुसार सहकार विभागाच्या संदर्भ क्रमांक 1/29/7/2022 शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच सदर योजनेसाठी सहकार विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 2/2022 शासन निर्णयान्वये नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यात आलेले आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन 2022 ते 2023 या वित्तीय वर्षात 4,700 कोटी इतकी रक्कम वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 3/29/2022 परिपत्रकान्वये तसेच सहकार विभागाच्या संदर्भ क्रमांक 4/30/2022 शासन निर्णयान्वये पुरवणी मागील मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेले आहे. त्यानुसार सहकार आयुक्त कार्यालयाच्या संदर्भाधीन दिनांक 1/8/2022 पत्राद्वारे प्राप्त प्रस्तावानुसार निधी वितरित करण्याची घोषणा केलेली आहे. खाली शासन निर्णय बघू शकता. सन 2022 ते 2023 या आर्थिक वर्षात सहकार पवन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी 2,350 कोटी रुपये इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखाशीर्षअंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे. मित्रांनो, हा GR आलेला आहे. कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन. तुमची यादी बघण्यासाठी बँक मध्ये तुम्हाला जावं लागेल आणि तिथे तुमचं नाव यादीमध्ये आलेलं असेल नसेल. तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर काही दिवसांनी याद्या लागणार आहेत. आणि अशा प्रकारची अपडेट शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आमच्या नवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.